आता याच्यानंतर जो पर्यटनाचा प्रकार पुढचा मित्र भौगोलिक पर्यटन. या भौगोलिक मध्ये काय असतं माहिती का, मग आपल्याकडे भौगोलिक ठिकाणामध्ये उदाहरणार्थ लोणार सरोवर आहे, त्याच्यानंतर निघोज आहे, रांजणखळग आहे, या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण त्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी भेट दिली, त्या आपल्याला कुतूहल होतं. आता उदाहरणार्थ लोणार सरोवर जे आहे ते उल्कापाताने तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खरंच कुतूहल असतं की विज्ञानाने कसं काय झालं. या ठिकाणी आपण विचार करत असताना त्या भौगोलिक इच्छेपोटी आपण कुतूहलापोटी त्या ठिकाणी जातो, त्याला भौगोलिक पर्यटन म्हणतो. नंतर आरोग्य, आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत असेल मित्रो तर भारत हा सगळ्यात अव्वल क्रमांकाचा देश आहे, कारण आपल्या भारतामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि त्याचबरोबर दर्जेदार आणि अगदी स्वस्तामध्ये आयुर्वेदिक. हो, आपल्या ऋषी मुनींनी जे काही लिहून ठेवलं आहे काही काही गोष्टी, उदाहरणार्थ आपल्याला सहज म्हणून जर खोकला आला किंवा ताप आला तर आपली आई आपल्याला सर्दीसारखं जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्या घरातून तुळशीचे मंजिरे काढते, पानं काढते, त्याचा चहा देते किंवा गवती चहा असेल, आलं असेल, यांचा उपयोग करून आपण छोटे छोटे आजारांवर मात करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण आयुर्वेदिक जे काढे, आता उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर आता कोविडचा काळ गेला होता, कोरोनाचा काळ. हो, कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी मालेगावचा काढा किंवा आपल्या घरी आईने बनवून दिलेला काढा, तर याचे काढाचे उपयोग आपण अगदी लवंग दालचिनी जे होते त्याच्यानंतर तुळशीपत्र होती, अद्रक होतं, गवतीचा होता, यांचा काढा घेऊन आपण घेतच होतो ना, कारण आपली रोगप्रतिकारशक्ती ही कोरोनासाठी वाढावी, निरोगी आपण राहावं, आपल्याला सर्दीचा किंवा खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे काढे घेत होतो. मग अशा पद्धतीने भारतामध्ये देखील बरेचसे लोक येतात आणि ते आयुर्वेदाचा उपचार हे परदेशी जे लोक येतात ते पर्यटन म्हणून येतात आणि त्या ठिकाणी आरोग्याचा पण उपयोग करून घेतात, त्याला आरोग्य पर्यटन असं म्हणतात. त्याच्यानंतर मित्रो कृषी पर्यटन. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय हे खूप असतात. उदाहरणार्थ जर आपल्याकडे आपण म्हटलं, हो आपल्याकडे आपण त्या मध्यंतरी जे तुम्ही म्हटलं होतं की सर आमच्याकडे जुगाड वखरणे यंत्र किंवा टिलर आलेले, हो तेच, मग पंजाबच्या शेतकऱ्यांनी हे ते तयार केलं आहे आणि पंजाब तसं पाहायला गेलं गव्हाच्या बाबतीमध्ये किंवा कृषी उत्पादनामध्ये खूप आघाडीचं राज्य आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे जे अन्नधान्य आहे ते चांगल्या पद्धतीने भात असेल, त्याच्यानंतर द्राक्ष असतील, कापूस असतील, या बाबतीमध्ये ऊस असेल, या बाबतीमध्ये महाराष्ट्र देखील अव्वल क्रमांकाचा आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी शहरी आणि वाढलेल्या संस्कृतीमध्ये आपण त्या काळामध्ये झपाट्याने वाढतो आहोत आणि शेतकरी देखील शेतकरी कृषी संशोधन करतात, उदाहरणार्थ बी बियाण्यामध्ये संशोधन असेल, जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी जे प्रयत्न असतील, मग याच्यातून जे नवनवीन प्रयोग केले जातात आणि ते प्रयोग करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण उदाहरणार्थ कृषी विद्यापीठ आहे राहुरी त्या ठिकाणी गेलो किंवा एखाद्या गावामध्ये एखादा सदन शेतकरी त्याने काही नवीन हे केलं. हो, तुम्ही मला सांगितलं ना की एकाने नाशिकमध्ये द्राक्ष हॉटेल केली आहे आणि गच्चीवर देखील द्राक्ष पिकवली, हे टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला कळलं, हो की नाही. मग अशा पद्धतीने जे काही त्याने आपण त्या ठिकाणी गेलो भेटलो तर त्याला आपण कृषी पर्यटन म्हणूया, कृषी पर्यटन. त्याच्यानंतर क्रीडा पर्यटन. मग क्रीडामध्ये मी तुम्हाला म्हटलंच होतं आयपीएलची मॅच आहे आणि तीच आपल्या जवळ समजा नागपूरला आहे किंवा मुंबईला आहे किंवा आता औरंगाबादला एक स्टेडियम होतोय त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर ते एक प्रकारचं क्रीडा पर्यटनच झालं. किंवा कबड्डीची मॅच असेल किंवा आता एखादं कोणतीही स्पर्धा असेल, कुस्ती असेल, तर त्या ठिकाणी ती प्रत्यक्ष बघायला जाणं म्हणजे आपलं हे क्रीडा पर्यटन होतं. आणि मग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र केसरी म्हणून जी कुस्ती प्रकार आहे ती बघायला देखील खूप लोक जातात, त्या ठिकाणी आपण भेट दिली म्हणजे क्रीडा पर्यटन. नैमित्तिक. मग नैमित्तिक म्हणजे काय, एखादं निमित्त असतं. आता उदाहरणार्थ ऑलिम्पिकचं समजा एखादे खेळ आहे आणि त्याचं त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन सोहळा आहे, हे निमित्त झालं आणि ते बघायला आपण गेलो की ते नैमित्तिक झालं. किंवा 26 जानेवारीला दिल्लीला परेड बघण्यासाठी बरेचसे लोक आपल्याकडून जात असतात. मग त्या ठिकाणी लाल किल्ल्यामध्ये जे नैमित्तिक कारणासाठी आपण गेलो आहोत, जेव्हा ऐतिहासिक हेतू ठेवून जाऊ तेव्हा ऐतिहासिक, आणि जेव्हा निमित्त काहीतरी आहे त्या ठिकाणी निमित्ताने आपण एखादं फेस्टिवल असेल, एखादं सण असेल, संमेलन असेल, एखादं पुस्तक प्रदर्शन असेल यासाठी आपण त्या ठिकाणाला भेट दिली म्हणजे नैमित्तिक पर्यटन होय. आणि मग अशा पद्धतीने आपण या सगळ्यांचा जो विचार केला तर हे पर्यटनाचे प्रकार होतात. आणि या पर्यटनाच्या प्रकारानंतरचा पुढचा जो भाग आहे तो पुढील भागामध्ये बघू मित्रो, तोपर्यंत नमस्कार.